मुख्यमंत्री लाडके बहिणसंदर्भ मध्ये एकनाथ शिंदे आपल्याला काय बोलतात शेवटपर्यंत पहा. गरजेची होती हे तुमच्याकडे बघितल्यानंतर पाहायला मिळेल. काय मिळवायचं हेच माणुसकी प्रेम, बाकी काय पैसे येतात जातात, सत्ता येते जाते, परंतु माणसाचं प्रेम आणि माणसाचं नाव कायम राहतं ते आम्ही केलेलं आहे. आणि ते माझ्या लाडक्या बहिणींसाठी आम्ही हा कार्यक्रम केला. बघितलं की येतानाही देखील बाहेर सगळ्या रस्त्यावर गर्दी होती, इथं आल्यावर पाहिलं अगदी नजर पोचत नाही तिथपर्यंत माझ्या लाडक्या बहिणी बसल्या आणि मला सांगितलं 11-12 वाजल्यापासून आपण इथं बसलात. मला खरंच आपली मी दिलगिरी व्यक्त करतो, परत एकदा आपली क्षमा मागतो यायला उशीर झाल्याबद्दल. परंतु खरंच प्रेम नांदेडकर माझ्या बहिणींचं इथं पाहायला मिळालं. तुमच्या डोळ्यातून तुमच्या चेहऱ्यावरून बरंच काही सांगून गेलंय आणि म्हणून तुमच्या या लाडक्या भावाकडून तुम्हाला साष्टांग दंडवत घालतो, मी नमस्कार करतो, वंदन करतो. नांदेड हे तीर्थस्थळ आहे, धर्मस्थळ आहे आणि बहिणींचा महासागर इथं आशीर्वाद द्यायला जमला आहे. हे नशीब, हे पुण्य, हे खरं म्हणजे सगळ्यांच्या नशिबी नसतं आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना मोठं खरं म्हणजे आम्ही एकच करतोय महिला सक्षमीकरण योजना. आज बघतोय इथं महिला सक्षमीकरण, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, म्हणजे वर्षाला 3 मोफत गॅस सिलेंडर आपल्याला देणार अन्नपूर्णा योजनेतून. त्याचबरोबर मुलींचं शिक्षण मोफत केलंय आपण. मग विरोधक म्हणाले लाडक्या बहिणींचं तर लाडक्या भावाचं काय, लाडक्या भावांना पण आपण अप्रेंटिसशिपचे स्टायपंड देण्याचा निर्णय घेतला. महिन्याला 6,000, 8,000, 10,000 ट्रेनिंग देऊन भत्ता देणार हे देशातलं पहिलं राज्य आहे महाराष्ट्र. आणि रक्षाबंधनाच्या दिवशी ओवाळणी देऊन याची सुरुवात झाली. आता लवकर भाऊबीज पण येते आहे आणि आमच्या भगिनींसाठी ही ओवाळणी फक्त रक्षाबंधन आणि भाऊबीज नाही तर ही ओवाळणी कायमस्वरूपी आहे, कायमस्वरूपी आहे. हा माहेरचा आहेर कायमस्वरूपी आहे. तुम्हाला मी एकच सांगतो, अनेक सावत्र भावानी या योजनेत खोडा घालण्याचा प्रयत्न केला, ही योजना कशी बदनाम होईल याचा प्रयत्न केला. ही योजना खोटी आहे, फसवी आहे, निवडणुकांपुरती आहे, चुनावी जुमला आहे, योजनेत पैसे येणार नाही. जसे खात्यात पैसे आले की त्यांनी भाषा बदलली, म्हणाले लवकर लवकर काढून घ्या, लवकर लवकर काढून घ्या नाही तर सरकार काढून घेईल. अरे सरकार देणार आहे, हे सरकार घेणार नाही, देणार आहे. ही देना बँक आहे, लेना बँक नाही. आणि तुम्ही महाविकास आघाडीने खरं म्हणजे काय केलं, हप्ते घेण्याचं काम केलं. पोलिसांकरवी पोलीस गृहमंत्री पण जेलमध्ये गेला, परंतु हे सरकार महायुतीचं माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात हप्ते भरणार सरकार आहे, हा फरक आहे. विरोधकांना वाटलं आता हे आचारसंहिता चालू होईल, मग यांचे हप्ते बंद होतील, पैसे बंद होतील. बघा आम्ही देणारे आहोत, आमची नियत साफ आहे, आम्ही ठरवलंय आमच्या लाडक्या बहिणींना ही योजना द्यायची. मग आम्ही काय केलं, ऑक्टोबर याच महिन्यात आम्ही ऑक्टोबरच्या आणि नोव्हेंबरचे दोन्ही पैसे ऍडव्हान्स देऊन टाकले. ऍडव्हान्स तुमच्याकडे आले का ऑक्टोबर नोव्हेंबर, हात वर करा. बघितलं म्हणजे ही देण्याची वृत्ती आहे, ही लपवण्याची चोरण्याची वृत्ती नाही. आणि म्हणून आम्ही ऍडव्हान्स मध्ये दिलं, उद्या हे सावत्र भाऊ दुष्ट लोक आचारसंहितेचा भाऊ करतील आणि माझ्या बहिणींचे पैसे थांबवतील, म्हणून आम्ही ऑक्टोबर नोव्हेंबर दोन्ही ऍडव्हान्स दिले.
हे ॲडव्हान्स देणारं सरकार आहे, हे ठेकेदाराकडून ॲडव्हान्स घेणारं सरकार नाही, तर माझ्या बहिणींना ॲडव्हान्स पैसे देणार, हा फरक आहे, हा फरक आहे. कोर्टात गेले, मुंबई उच्च न्यायालयामध्ये गेले, उच्च न्यायालयाने एक चांगली थोबाडीत दिली त्यांना, म्हणाले चला पाहिजून तुमचं काय काम आहे इथं, या सरकारचा अधिकार आहे. आणि मग मला विश्वास होता न्यायालय माझ्या लाडक्या बहिणींच्या आड येणार नाही. मग नागपूर कोर्टात गेले, पलपट्टीवार का अलपट्टीवार, तुम्हाला अशोकराव आपल्याला माहीत असेल, तो काँग्रेसचा वडपल्लीवार आहे, वडपल्लीवार, कारण तुम्ही तिकडे होते काँग्रेसमध्ये, वडपल्लीवारने नागपूरला गेला आता त्या सुनील केदारचा माणूस. आणि म्हणून हे अशा योजनामध्ये, आता काही लोक म्हणाले ही फुकट कसले पैसे वाटताय, अरे फुकट नाही, या माझ्या बहिणींच्या, माझ्या या बहिणींच्या जीवावर आम्ही सरकारमध्ये बसलोय, आम्ही हे फुकटचे नाही, माझ्या बहिणींचा अधिकार आम्ही त्यांना देतोय, माझ्या भावांचा अधिकार आम्ही त्यांना देतोय. कसले टिंगल करताय, काही लोक म्हणाले तिजोरी खाली करताय, उबाटाचे उद्धव ठाकरे म्हणाले तिजोरी खाली करताय, आमचं सरकार आलं की सगळं बंद करू, अधिकाऱ्यांना जेलमध्ये टाकू. अरे तुमचं सरकार येईल कधी, या माझ्या लाडक्या बहिणी तुम्हाला तर धारा देणार नाहीत, उभं करणार नाहीत, तुमचं सरकार यायचं तर लांबची गोष्ट. म्हणजे सरकार आल्यावर योजना बंद करू काय, आम्ही काय चोरी केले, आम्ही काय पाप केले, अरे तुमचं सरकार असताना माझं काय, मला काय, मला काय मिळणार, हे बघितल्यामुळे अनेक लोक पळून गेले. पण आमचं सरकार, माझं काय नाही, मला काय मिळणार, यापेक्षा माझ्या लाडक्या बहिणींना काय देणार, लाडक्या माझ्या भावांना काय देणार, लाडक्या माझ्या शेतकऱ्यांना काय देणार, लाडक्या माझ्या ज्येष्ठांना काय देणार, हे पाहणार हे सरकार आहे. आणि म्हणून हे सरकार तुमचं आहे, सर्वसामान्यांचं सरकार आहे. हा एकनाथ शिंदे एका शेतकऱ्याच्या कुटुंबातला आहे, शेतकऱ्याचा पोरग आहे, एका गरीब परिवारातून आलाय, मला माहित आहे महिन्याला कशी काटकसर माझी आई करायची, दुधाचे पैसे, फीचे पैसे, राशनचे पैसे कशी तडजोड करायची, मी तगमग पाहिली आहे. आणि म्हणून मला गरिबीची जाण आहे. आणि म्हणून माझ्या जेव्हा माझ्याकडे अधिकार आले, माझ्या दोन्ही उपमुख्यमंत्री सहकाऱ्यांना मी सांगितलं ही योजना आपल्याला राबवायची आहे, म्हणजे राबवायची आहे. आणि मग आम्ही 33,000 कोटीच व्यवस्था केली फक्त माझ्या लाडक्या बहिणीच्या योजनेसाठी. का आम्ही करू नये, हे मीडियावाले जरा बाबा थोडा आमच्या लाडक्या बहिणींच्या मध्ये येऊ नका तुम्ही. आणि आज तुम्हाला मी सांगतो, तुमचे हे भाऊ 1,500 थांबणार नाहीत. तुम्ही ताकद दिली, बळ दिलं, शक्ती दिली, आशीर्वाद दिले तर 1,500 होतील, 2,500 होतील. तुम्ही अजून बळ दिलं तर 2,500 पेक्षा जास्ती होतील. हे मी खोटं नाही सांगत, हा एकनाथ शिंदे कधी खोटा बोलला नाही आयुष्यामध्ये. जे केलं, जे बोललो तेच केलं, जे होईल तेच बोललो. हे पैसे तुमचे आहे, हे सरकार तुमचं आहे, हे सर्वसामान्यांचा पैसा. जर सर्वसामान्यांच्या मदतीला, कुटुंब चालवायला, छोटा मोठा व्यवसायाला जर मिळाला तर आम्हाला तर आनंद झाला पाहिजे. पण हे आसुरी आनंद घेणारे विरोधक, त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. हजारो हजारो बहिणी येतात, आता 50-50, 60-60 हजार बहिणी यायला लागल्या. त्यामुळे त्यांच्या पोटात झडकी बसली, छाती धडकी बसली आहे, पोट दुखायला लागले. आणि म्हणून त्यांचा इलाज आपल्याला करायचा आहे. आणि म्हणून 2 महिन्यात लाडक्या बहिणींचे पैसे बंद होतील असंही काही लोक म्हणतात. पण माझं त्यांना सांगणं आहे, आम्ही ही सुरुवात केलेली योजना टेम्पररी नाही, परमनंट कायम आपल्याला मिळत राहील. हा
शब्द तुमच्या या लाडक्या भावाचा एकनाथ शिंदेचा, आणि आम्हाला या राज्यातल्या लाडक्या बहिणींना लखपती बहिणी झालेलं बघायचं आहे, लखपती बहिणी झालेला। आणि म्हणून मोदी साहेबांनी लखपती दीदी काढलंय, ड्रोन दीदी काढलंय, उज्ज्वला योजना काढली आहे, जनधन योजना काढली आहे, महिला आपला सक्षमीकरण योजना काढली आहे। अरे महिलांना सन्मान, महिलांना आत्मनिर्भर करण्याचं काम आपण करतोय। आणि म्हणून तुम्हाला सांगतो, काही महिला स्वतःच, आता राजश्रीताईंनी सांगितलं, स्वतःचा व्यवसाय करू लागले, पैसे भांडवल वाढवू लागले। आणि हेच मी आपल्याला सांगतो की हे सरकार तुमच्यासाठी कायमस्वरूपी काम करणार। एसटीमध्ये 50% सवलत दिली आम्ही, अजिबात काळजी करायची नाही, कारण की लवकरात लवकर या ठिकाणी पैसे भेटून जाणार आहेत। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांनी घोषणा केलेली, आणि त्यांचं जर सरकार आलं तर ते म्हणले आम्ही योजनेचे पैसे या ठिकाणी 3000 सुद्धा वाढवणार आहोत, त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका। सगळ्या महिलांना या ठिकाणी बघा पैसे भेटणार आहेत। राज्यामधील बघा कोटीवधी महिलांना या ठिकाणी या योजनेचा लाभ भेटलेला आहे, तुम्हाला सुद्धा या योजनेचा 100% लाभ भेटणार आहे, त्यामुळे अजिबात काळजी करायची आपल्याला गरज नाही आहे। चॅनलवर नवीन असाल तर